अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे हे सगळे गेले, आमचे चिमनाबा बसलेत माग. चिमनाबा, तुम्ही शिंदे साहेबांच्या बरोबर गेला होता ना पहिल्यांदा? पहिल्या लॉटमध्ये तुम्ही होता. ससा आणि कासवाची जी स्पर्धा आहे, लहानपणी आम्हाला एक सांगितलं गेलेलं आहे. भागवत पाठवतो. आले दुसऱ्या दिवशी, आले दुसऱ्या दिवशी आले, पण दुसऱ्या दिवशी चिमनाबा आले. ससा आणि कासवाची गोष्ट गुलाबरावजी माहिती आहे की नाही? चिमनाबा दुसऱ्या दिवशी आले. गुलाबराव कितव्या दिवशी आले? गुलाबराव कितव्या दिवशी आले? गुलाबराव उशीर आले शेवटी, आणि गुलाबराव झाले मंत्री. चिमनाबा आमचे तसेच राहिले. चार वेळा विधानसभेवर निवडून आलेले चिमनाबा, पण त्यांना तुम्ही मागे ठेवलं आणि गुलाबरावना तुम्ही पुढे केलं. काय मेरिट काय लावलं? मेरिट ते तर सांगणार आज रात्री किंवा उद्या रात्री बसू आपण हे झाल्यावर. पण मेरिट काय लावलं? चिमनाबा काय वाईट दिसलं तुम्हाला आमच्या चिमनाबात? एवढा मी अनेक वर्ष त्यांना बघतोय. गुलाबरावना माझा विरोध नाही, पण दोघांना करायचं. तुम्ही आता आमच्या सत्तारबाईंना मंत्री केलं, भुमरे साहेबांना मंत्री केलं, आता आमच्या शिरसाटांचं काय होणार? कुठे गेले शिरसाट? नाही शिरसाटांना काही चान्स आहे का? नाही नाही, एका जिल्ह्यात दोन मंत्री झाले. हे दोन मंत्री केले तुम्ही? ना ना, तुमच्यावरच्या अन्यायावर मी येणार आहे. दोन मिनिट द्या. एकनाथ शिंदे साहेब, मला एक सांगा, शिरसाटांना कसं ऍडजस्ट करणार? अध्यक्ष महोदय, आरएसएस चं काम नानांनी किती वर्ष केलं? एकदा अध्यक्ष केलं. अध्यक्ष झाल्यावर नाना चिडले होते, नाराज होते, मलाही माहितीये. युतीत औरंगाबाद जिल्ह्यात ती एक टोपी घेतली, ही टोपी का राहिली? जी निष्ठेची टोपी आहे ती बाहेर ठेवली, जी प्रामाणिक टोपी आहे ती बाहेर ठेवली, आणि आमच्या काँग्रेसच्या विचाराचा माणसाला तुम्ही खांद्यावर घेतलं. माझे ते मित्र आहेत, आवडते आहेत, 24 साली ते माझ्याकडूनच उभे राहणार आहेत. आपला मी आता तुम्हाला शिंदे साहेब तुम्ही राजीनामा घ्यायची भाषा केल्यावर मी बाकीच्यांचं जास्त उघड करत नाही, पण नानांच्या सारखा एक भारतीय जनता पक्षाचा ज्येष्ठ नेता, अध्यक्ष 5 वर्ष झाले, त्याआधी मला वाटतं 95 नाना मंत्री होते, यावेळी नानांचा का विचार नाही?